करने का। नमस्कार, स्वागत है तुमचं आपल्या यूट्यूब चैनल से भवनी मध्ये। तर आता आपल्याला जय भवनी कॉलनी आहे इथून फोन आलाय की त्यांच्या घरी साप आला आहे। तर चला तिथून जाऊन बघूया आपण कोणत्या जातीचा साप आहे त्याला आपण कशा पद्धतीने वाचवू शकतो। आज आपल्या सोबत आपले मित्र विक्रांत आहे। जास्त आहेत लाकडे घेता का तुम्ही? मी घेऊ। कुठे आहे? या लाकडात आहे। कुठं? इथं होता अगोदर, इथं मंदारांच्या मी तिकडे गेलो, मग तिकडे जाऊन नाही म्हणते मग मी इथं आलो। लहान आहे का मोठा आहे? एवढा मोठा आहे काय? ठीक आहे ठीक आहे। तर आता या काकांचं मत आहे की या लाकडांमध्ये साप गेलेला आहे, तर आपल्याला हे सर्व साहित्य काढावं लागणार आहे आणि मग त्या सापाला इथून रेस्क्यू करावं लागणार आहे। या लाकडांच्या मध्ये एक नाग जातीचा विषारी साप जाऊन बसलेला आहे की आता ही पूर्ण लाकडं काढल्याशिवाय आपल्याला पकडता येणार नाही। त्या नागाला आता आपण इथून बाहेर काढूया। बघू शकता नाग इथं कशा पद्धतीने बसलेला आहे। सापाचा आवाज ऐकू शकताय तुम्ही? किती रागीट आहे साप बघू शकताय। भारतामध्ये ज्या प्रमुख चार विषारी जाती आहेत म्हणजेच नाग, गोनस, मन्यार आणि पुरसे, या प्रमुख जातीमधील हा एक साप आहे। या सापाला आता इथून रेस्क्यू करूया आणि या सापाला परत त्याच्या दिवसामध्ये मुक्त करूया। होऊ शकता हा साप किती सुंदर आहे, पण तितकाच हा साप विषारी पण आहे। आणि आता या सापाला आपण या अडचणीतनं बाहेर काढलेला आहे आणि या सापाला आपण या ट्रॅपमध्ये आता पॅक करायचं आहे। या सापाच्या पुचकारण्याचा आवाज पण तुम्ही ऐकू शकताय। या सापांना जर राग आला किंवा यांना कसला धोका वाटला तर हे साप फुसकारण्याचा आवाज करतात आणि अशा पद्धतीने फन काढतात आणि आपल्या शत्रूचा किंवा समोर असणाऱ्या अडचणींचा सामना करतात। चला या सापाला आपण न हात लावता ट्रॅपमध्ये पॅक करूया। मग हा ट्रॅपमध्ये काय जाईनच झालाय। रायता बहुतेक याला हातानेच मला या सापा हातानेच बहुतेक उचलावं लागणार आहे।
आणि ट्रॅप मध्ये घालावं लागणार आहे। बघू शकताय किती राग आहे सापाला। आणि मी न हात लावता पकडण्याचा प्रयत्न करते पण तो कसा पाच राग नाही त्यामुळे मला परत हात लावून त्याला पकडावं लागणार। चला या नाजरांचे सापाला आपण योग्य पद्धतीने या ट्रॅपमध्ये पॅक केला आहे तर या सापाला परतीच्या आदिवासामध्ये मुक्त करू। तर आत्ता पकडलेल्या या नागजाती सापाला आपण परतीच्या आदिवासामध्ये मुक्त करूया। आमचे वीडियो आवडल्यास वीडियो लाइक शेयर आणि सब्सक्राइब नक्की करा। धन्यवाद।